मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। वनपरिक्षेत्र वडूच्या वतीने खटाव तालुक्यातील मायणी येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त भव्य प्रमाणात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी वन विभागाचे उपवन संरक्षक महादेव मोहिते, विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, श्रीमती रेशमा होरकाटे, सहायक वन संरक्षक रोहयो आणि वन्यजीव सातारा तहसीलदार किरण जमदाडे, मालवजी राजे देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक वडूज माननीय श्रीमती शीतल पालेकर, पोलीस उपनिरीक्षक मायणी अर्जुन गमरे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण विभाग वडूज, सरपंच सचिन गुदगे, वनविकास महामंडळाचे वनाधिकारी, खटाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, तालुक्यातील निसर्गमित्र प्राणीमित्र, विविध शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वन विभाग वडूजच्या वतीने 1 ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहानिमित्त तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये वन्यजीव विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वन विभागामार्फत प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच तालुक्यातील विविध प्राणीमित्र, पक्षीमित्र यांचाही प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सुंदर छायाचित्रे, रांगोळी, निबंध तसेच खटाव तालुक्यातील दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी, वनस्पतींच्या बिया यांची एक दिवसीय प्रदर्शन मायणी उद्यानामध्ये ठेवले होते। या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी वन्यजीव विषयक, पर्यावरण विषयक बसवलेले पथनाट्य, पोवाडे, नाटिका, कविता, कीर्तन इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमासाठी वन परिक्षेत्र वडूजच्या वतीने शीतल फुंदे, परिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक यांनी अथक परिश्रम घेतले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण, मायणी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।